नमस्कार, मी राजेंद्र साळोखे। बुद्धिबळात बुडापेस्ट गॅम्बिट नावाचं एक ओपनिंग आहे आणि त्याच्यामध्ये नाव असलेले दोन ट्रॅप आहेत। एक फॅजरोविक्स ट्रॅप आणि कायनिंजर ट्रॅप, असे दोन ट्रॅप आहेत। तर आपण थोडक्यात बुडापेस्ट गॅम्बिट म्हणजे काय आणि हे दोन ट्रॅप कशा प्रकारचे आहेत याची आज माहिती घेऊया। तर बुडापेस्ट गॅम्बिटच्या ज्या मूव्ज आहेत, क्वीन पॉन ओपनिंग आहे, डी फोरनी चालू होतं, काळा खेळाडू नाईट टू एफ सिक्स खेळला, ही कॉमन चाल आहे। ज्यात पुढे निमझो इंडियन वगैरे डिफेन्स या चालीने होतात, पांढरा सी फोर खेळला आणि याने किंगचं जे पॉन आहे ई फाय खेळला आणि ते गॅम्बिटसाठी दिलं, मारायसाठी फुकट दिलं। आता ह्याच्यात काळ्याला आणि एक त्रास आहे की हे पॉन याने मारल्यानंतर ॲक्सेप्ट केल्यानंतर परत या नाईटला थ्रेट निर्माण होते आणि या नाईट कुठेतरी हलवावा लागतो आणि तो व्यवस्थित हलवला नाही तर मग काळ्याचीच वाट लागत जाते। तर पहिला ट्रॅप आपण बघूया। या ट्रॅपचं नाव आहे फॅजरोविक्स ट्रॅप। हा कसा झाला आहे बघा, डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई फाय डी क्रॉस ई फाय नाईट टू ई फोर। हा ई फोरला नाईट घेतला बघा, सेफ आहे तिथे। नाईट एफ थ्री खेळा, डी सिक्स खेळा, ई क्रॉस डी सिक्स केलं त्याने, बिशप क्रॉस डी सिक्स केला, जी थ्री, जी थ्री खेळा फियांचे टो करायसाठी, ही सगळ्यात मोठी त्याची चूक झाली पांढऱ्या खेळाडूची। अर्थात तसं कॉमन आहे वाटतं की ठीक आहे इथे करून हा बिशप मध्ये घ्यायचा, फियांचे टो करणं हा काय कॉमन प्रकार आहे। पण ह्या चुकीमुळे तो ट्रॅपमध्ये कसा फसला आहे बघा। आता याने नाईट क्रॉस एफ टू केलं, एफ टू पॉन मारलं, लक्षात घ्या। हां, आणि बिशप इथे आणलाय वगैरे या पोझिशन पण व्यवस्थित लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला वापरता येईल तुमच्या खेळामध्ये। याने काय केलं, राजाने तो एक नाईट मारून टाकला कारण तो हत्ती आणि क्वीनला त्याने फोर्क केलाय, जसा एफ सेवनवर फोर्क होतो तसाच हा एफ टूवरचा फोर्क आहे, मारून टाकलं। मारल्यानंतर याने बिशप क्रॉस जी थ्री केलं, चेक दिला, बघा नाईट तर घालवलाच, बिशप पण घालवतोय। आता राजाने बिशप मारला तरी क्वीन जाते आणि सोडला तरी क्वीन जाते, कारण राजा परत काय इवनला मागे येऊ शकत नाही त्या बिशपच्या थ्रेडमुळे, इवनला येऊ शकत नाही क्वीनला सपोर्ट करायला। हे राजाने बिशप मारणं हे ठीक एक मोहरा आणि मिळतं त्याला, आणि ह्या क्वीनचा सपोर्ट गेला त्याच्या पांढऱ्या आणि ही क्वीन चालली गेली। अशा पद्धतीचा ट्रॅप आहे, ही क्वीन त्याची चालली गेली। हां, दुसरा आपण कायनिंजर ट्रॅप बघूया। हां, कायनिंजर ट्रॅप मूव झाले डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर सी फाय डी क्रॉस ई फाय नाईट टू जी फोर घेतला, मगाशी इकडे घेतला होता त्याने, मगाशी ई फोरला घेतला होता, आता त्याने जी फोरला घेतला, बिशप एफ फोर नाईट सी सिक्स नाईट एफ थ्री बिशप टू बी फोर आणि इथून चेक दिला त्याने। बघा डायगोनल पुरा ओपन आहे, राजाने इथे काय स्कोपच ठेवलेला नाही। हे दोन्ही नाईट अर्थात मध्ये येऊ शकतात, बिशप मध्ये येऊ शकतात, तो काय प्रॉब्लेम नाही। याने नाईट मध्ये घातला नाईट डी टू, क्वीन याने ई सेवनला घेतली,
क्वीन ई सेवनचे असे बरेच ट्रॅप आहेत ना, कारोकांमध्ये वगैरे मी दाखवलेले आहेत काही ट्रॅप. क्वीन ई सेवनला घेऊन बऱ्यापैकी ट्रॅप निर्माण होतात. हा एथ्री केला आणि बिशपला याने थ्रेट दिली. नाईट क्रॉस ई फाय, नाईट क्रॉस ई फाय याने हा बिशप इथे मारायला देऊन टाकला. हा घेतला त्याने एक क्रॉस बी फोर आणि बघा आता नाईट डी थ्रीला आला आणि फक्त नाईटनी चेकमेट झाला. राजाला तुम्ही हल्ल्याला कुठे स्कोपच ठेवलेला नाही आहे. हा अशा प्रकारचा मेट हा कारोकांमध्ये पण ओपनिंगमध्ये होतो. क्वीन इथे ठेवून लक्षात राहायला पाहिजेत मूव्स तुमच्या. हां तर हा कायनेंजर ट्रॅप झाला. एक छोटासा गेम आपण बघूया, एल म्यूज वर्सेस एनरिक्यू यांच्यामध्ये झालेला आहे बुडापेस्ट गॅम्बिटमध्ये. फास्ट बघू पाहिजे तर नाईट एफ सिक्स सी फोर ई फाय जी क्रॉस ई फाय नाईट ई फोर. ई फोरला नाईट घेतला, नाईट डी टू, बिशप बी फोर, क्वीन सी टू, डी फाय, ई क्रॉस डी सिक्स, बिशप एफ सिक्स, डी क्रॉस सी सेवन. बार पॉन अगदी सी सेवनला पोचलं. क्वीन क्रॉस सी सेवन, क्वीन टू ए फोर आणि चेक, नाईट सी सिक्स, नाईट एफ थ्री, लॉन्ग कॅसल गेला, ए थ्री, बिशप क्रॉस डी टू. याने पण बिशप क्रॉस डी टू केलं, नाईट क्रॉस डी टू. याने पण नाईट क्रॉस डी टू केलं, रूक क्रॉस डी टू. याने मात्र आता किंग क्रॉस डी टू केलं, क्वीन टू ई फाय, राजा ई वनला घेतला, क्वीन क्रॉस बी टू, रुकला थ्रेट आहे, रुक डी वनला घेतला, बिशप टू सी टू, क्वीन बी फायला घेतली, क्वीन टू सी थ्री आणि चेक. आणि या काळात इथे ब्लॅकने रिझाईन करून टाकलेलं आहे, कारण त्याच्या लक्षात आलं आहे की पुढच्या ज्या मूव्ज आहेत त्या अशा होऊ शकतात. रूक टू डी टू, क्वीन टू ए वन अँड चेक, क्वीन टू बी वन, क्वीन क्रॉस बी वन चेक, रूक टू डी वन आणि क्वीन क्रॉस डी वन आणि चेकमेट होऊ शकतो असा लक्षात आल्याने त्याने रिझाईन केलं. तर पिनबद्दल आपले करायचे चालूच आहे, मध्येच परत मी हा व्हिडिओ घेतला. तर बघत राहा, कृपया बघत राहा. बघितल्याबद्दल धन्यवाद.